आमच्या यूटूब चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल 18 शनिवारी देवराज चषक 2018 चे आयोजन 65 किलो वजनी गटात होणारा कबड्डी स्पर्धा देवराज स्पोर्ट्स चे नेटके नियोजन याडराव येथे कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि देवराज स्पोर्ट यांच्या वतीने देवराज चषक 2018 चे आयोजन शनिवारी 13 व रविवार 14 जानेवारी रोजी 65 किलो वजनी गटात कबड्डी स्पर्धेचं आयोजन केले असल्याचे स्पर्धा कमिटीचे अध्यक्ष सरदार सुतार यांनी सांगितले दोन दिवस प्रकाश धोतात या स्पर्धा चालणार असून प्रथम 15000 व चषक द्वितीय दहा हजार व चषक तृतीय सात हजार व चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत शिवाय उत्कृष्ट पकड अष्टपैलू खेळाडू उत्कृष्ट चढाई आणि आदर्श संघ अशी वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत या स्पर्धेचे उद्घाटन शनिवार दिनांक तेरा रोजी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दिनेश बारी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या हस्ते तर डीवाय विनायक नरळे शिरोळ तहसीलदार गजानन गुरव जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक निंबाळकर सरपंच श्रीमती सुमन झुटाळ उपसरपंच विजय पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे रविवारी चौदा रोजी कृषी व पणनमंत्री नामदार सदाभाऊ खोत खासदार धनंजय महाडिक आमदार उल्हास पाटील डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर श्रीमंत सत्येंद्रराजे नाईक निंबाळकर गणपतराव पाटील अनिलराव यादव जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने पंचायत समिती सदस्य संजय माने अनिल बागणे राहुल घाटगे अण्णासो चकोते संजय तेलनाडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा असोसिएशन मंडळांना प्रवेश दिला जाणार आहे खेळाडूंचे ओळखपत्र आवश्यक शिवाय खेळाडूंकरिता भोजन आणि राहण्याची सोय प्रेक्षकांना बसण्यासाठी भव्य गॅलरीचे आयोजन करण्यात आले असल्याचे स्पर्धा कमिटी अध्यक्ष सरदार सुतार यांनी सांगितले या स्पर्धा पार पाडण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर उपाध्यक्ष शशिकांत कोकाटे श्यामराव भिलवडे शिवाजी दळवी राजगोंडा पाटील पुरंदर मगदूम महावीर पाटील अशोक रेंदाळे यांच्यासह मार्गदर्शनाखाली संदीप माने वैभव निर्मळ इम्रान मुजावर धीरज ठाणेकर राजू नायकवडी राहुल निर्मळ महेश निर्मळ अजिंक्य कोळी राजू निर्मळ विकास लवाटे प्रमोद कोळी रमेश दावाडे आदी परिश्रम घेत आहेत महान साथी न्यूजसाठी यड्राहून ऋषिकेश बाउचे